नमस्कार आज आपण लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक व झटपट होणारी पॅनकेकची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही एक वर्षाच्या वरील मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांनाच देऊ शकता दुपारी लंचमध्ये डिनरमध्ये तसेच टिफिन बॉक्समध्ये सुद्धा रेसिपी देऊ शकता इथे मी एका सफरचंदाची साल काढून याचे बारीक काप करून प्युरी बनवून घेतलेली आहे ती इथे मी एका बाउलमध्ये ॲड करत आहे दोन ते तीन चमचे गुळाची पावडर यामध्ये मी ॲड केलेली आहे इथे तुम्ही सु साखरसुद्धा ॲड करू शकता आता आपण ही गुळाची पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळाची पावडर पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर आपण इथे एक कप गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत आता आपल्याला हे पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे दूध ॲड केलेलं आहे लागेल असं दूध ॲड करून आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या व हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता पुन्हा एकदा एक दोन ते तीन चमचे दूध ॲड करून आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपलं बॅटर एकदम रेडी आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता यामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या आता आपण याचे पॅनकेक बनवायला घेऊयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे व यामध्ये थोडंसं बटर ॲड केलेलं आहे आपण हे बटर पॅनला पूर्णपणे ग्रीस करून घेऊयात तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता परंतु बटरमध्ये पॅनकेकची टेस्ट अतिशय अप्रतिम लागते आता इथे मी बॅटर ॲड करत आहे व पळीच्या सहाय्याने गोलाकार हे हलक्या हाताने पसरवून घेत आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पॅनकेक व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटं आपण हा पॅनकेक व्यवस्थित भाजून घेणार आहोत पलटवून घेऊन आपण हा पॅनकेक एक पाच ते सात मिनिटं दोन्ही बाजूने बटर लावून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आणि पौष्टिक अशी आहे जी तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व पौष्टिक रेसिपी लहान मुलांसाठी पाहता येतील धन्यवाद